भारतीय जनता पक्षाच्या फलूस तालुका उपाध्यक्षपदी धनगावगावचे सुपुत्र प्रयोगशील शेतकरी प्रगतशील उद्योजक माननीय दत्ता उतळे मामा यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी धनगाव व मित्रपरिवार. अमरापूर जिल्हा परिषद शाळेला न्यायाधीशांच्या हस्ते पुस्तके भेट. सरकारी प्राथमिक शाळेतील भौतिक सुविधा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून पलूस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेट देऊन शाळेचे कामकाज व भौतिक सुविधा याबाबत तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळा अमरापूर येथे जिल्हा न्यायाधीश सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सावंत, नायब तहसीलदार मंडल अधिकारी तानाजी पवार तलाठी यांच्या संमतीने या शाळांची तपासणी केली. त्यांनी भौतिक सुविधा तपासणीनिमित्त शाळेस भेट दिली. यावेळी शाळेची इमारत सर्व सोयी सुविधा पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी न्यायाधीश गांधी यांच्या हस्ते साहित्यिक संदीप नाझरे सर यांनी वडील हरिदत्तू नाझरे यांच्या स्मरणार्थ शाळेस 5,000 रुपये किमतीची पुस्तके शाळेच्या वाचनालयास भेट दिली. त्यानिमित्त न्यायाधीश साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक सुनीता मोकाशी, कविता कांबळे, शिक्षक मनीषा रावळ, सुनीता करपे, संदीप कांबळे, असिपा नदाप उपस्थित होते. यावेळी दिलेल्या पुस्तकांमध्ये एक होता कारभार, शेतकऱ्यांचा असूड, मी शास्त्रज्ञ कसा झालो, स्पंदने मनाची, द पॉवर माइंड, अल्फ्रेड नोबेल, सी व्ही रमन, अग्निपंख, रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन, वेद मनाचा, तीन संन्यासी, करहेचं पाणी अशा 35 प्रेरणादायी पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे.